हाय नमस्कार, मी श्रद्धा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. बघा, आज आहे मंगळवार आणि ना आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 10. तर मी आज पण तुमच्याशी माझा दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे. तर बघा, झाडू वगैरे नॉर्मली काम आवरलेले आहेत. आता मी करणार आहे देवपूजा. आणि देवपूजा वगैरे कशी करते सर्वांनाच माहिती आहे, तर देवपूजा करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी आज कशी देवपूजा केलेली आहे. तर चला पटकन देवपूजा करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तर बघा, इथे देवपूजा झालेली आहे आणि आज ना मला देवांसाठी इथे मुख्य जास्वंदीचे जे फुलं असतं ना, त्याचं झाड आहे इथे शेजारी, तो खूप सारे फुलं होते आणि जास्वंदीचे पण 2 फुलं भेटले होते. तर खूप सुंदर दिसत होते, तर आज मला मुख्य जास्वंदी आणि जास्वंदी भेटले देवांसाठी आणि अशा प्रकारे माझी देवपूजा मी इथे करून घेतलेली आहे. तर बघा, घरातलं सर्व काही काम आवरलं आणि आज पोळ्या झालेल्या आहेत कमी. तर पोळ्या करायचा खूप आला आहे कंटाळा. तर आता करणार आहे खिचडी, साधीच करणार आहे. तर बघा, इथे आमचं कढीपत्त्याचं झाड आहे, इथून कढीपत्ता घेते आणि खिचडी करते. तर बघा, घरात हे गेलेले आहेत ना 2-3 दिवसापासून बाहेर, तर हे असले की पोळ्या करावाच लागतात. पण आता आम्हीच आहे दोघीजणी, त्यामुळे पोळ्या काही करणार नाही. आता खिचडी टाकणार आहे. तर बघा, आमच्या झाडाचा कढीपत्ता आणला आहे. तर चला आता खिचडी टाकून घेते, तुमच्याशी पण शेअर करते. तर इथे आता मी खिचडी करता करता तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहे. गप्पा म्हणजे असं की मी माझं रुटीन तुमच्याशी दर 2-3 दिवसानंतर शेअर करते. तर मग असं वाटत असेल की रुटीन काय रोज रोज शेअर करायचं, बरोबर की नाही. पण बघा, प्रत्येकीची कामं करण्याची पद्धत ना ही वेगळी असते. तर मी माझी कामं करण्याची पद्धत ही तुमच्याशी शेअर करत असते. फरक एवढाच की ती कधी कधी डीपली शेअर करते, कधी कधी मी ओरली शेअर करते, म्हणजे फक्त तुम्हाला व्हिडिओद्वारे शेअर करते. कधी कधी मी तुम्हाला सांगते मी आता हे काम करते, आता मी ते काम करणार आहे. आणि कधी केव्हा केव्हा तर मी झाल्यानंतर शेअर करते, दाखवत असते. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की प्रत्येक गृहिणीला कपडे भांडे पूजा घरातली कामं तर करावीच लागतात, असतातच. मग ती ऑफिस गोईंग असू द्या किंवा मग घरी राहणारी हाऊस वाईफ असू द्या, पण मग जी ऑफिस गोईंग असते तिची पण करण्याची पद्धत आणि जी हाऊस वाईफ असते तिची पण करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. तर आपण जेव्हा आपल्या दुसऱ्याची जेव्हा काम करण्याची पद्धत जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला समोरच्याकडनं काही टिप्स किंवा काही असं मोटिवेशन असं काही भेटत असतं, जेणेकरून आपण शोधत असतो की आपण याच्यातलं काही फॉलो करू शकतो का. किंवा मग तुम्हाला माझं समजा काही आवडत असेल रुटीन वगैरे, तर तुम्ही बघत असाल तर मी हेच दाखवण्याचा प्रयत्न करते की जे माझं काही रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला आवडेल असंच आवडत म्हणजे तुम्हाला आवडलं पाहिजे असंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळेच की मी दाखवते. आणि दिवस जो असतो म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय काय असतं, दिवसभरात काय काम मी करते एक्झॅक्टली. आणि कसं आहे बघा, जेव्हा दिवस बदलतो समजा सोमवार मंगळवार बुधवार असे जेव्हा दिवस बदलतात ना, तेव्हा कधी कधी काम सुद्धा चेंज होतात. म्हणजे आता जसं मंगळवारचं रुटीन मी तुमच्याशी आज शेअर करते, तर बघा 4 बाजारात जायचं आहे भाजीपाला आणायचं, त्याच्या आधी मी कशी कामं करते, कशी आवरते. आणि संध्याकाळची पण जी कामं असतात मंगळवारच्या दिवशी ती कशी आधी करावी लागतात, तर हेच सर्व काही मी तुमच्याशी शेअर करत असते. तर सांगायचं हेच की डेली रुटीनमध्ये सुद्धा ना खूप चेंजेस असतात. आणि कधी कपडे आधी धुते कधी कपडे सगळ्यात लेट धुते. तर असंच काहीचं रुटीन आहे. तर म्हटलं हे तुमच्याशी शेअर करूया गप्पांद्वारे. तर बघा, इथे खिचडी आता माझी झालेली आहे, कुकर लावलेला आहे. तर बघा, मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे, खिचडी आणि लोणचं. तर जेवण करून घेते, तुम्ही पण जेवायला या आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर जेवण वगैरे सर्व काही आवरलं आणि ना कपडे पण काढून आणले, कारण की बाहेर खूप कडक ऊन आहे, कपडे लवकर सुकून गेले. तर चला आता व्हिडिओ एडिटिंगचं काम आहे ते करते आणि मग परत 4:30 वाजता बाजारात जायचं, आज मंगळवार आहे भाजीपाला आणायला. तर तेव्हा भेटते तुमच्यासोबत, तोपर्यंत मी माझे जे काम आहेत व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे ते करून घेते आणि मग तुमच्यासोबत म्हणजे 4 तुम्हाला भेटते. तर बघा, आत्ता वाजलेले आहेत 4 आणि
ऊन लागते. आणि बाहेर आलेली आहे तर बघा, कपडे वगैरे काढून नेले होते घरामध्ये, त्याच्या घडा वगैरे करते म्हणजे आता. आणि सकाळचे जे भांडे आहेत ते पण आता लावते बेसिंगमध्ये. जो पण काही पसरा आहे एकंदर तो सर्व काही आवरते. आणि मग 4:30 बाजारात जाणार. आता ऊन भरपूर लागतं ना, त्यामुळे थोडंसं लेट जातो. तर बघा, इथे हा ट्यूशनला निघाला होता तर इथे खेळतो आहे. तुम्हाला दिसत असेल मागे, तर असं काहीसं चालू आहे सकाळपासूनची कामं, सकाळचं रुटीन. बघा असे खेळत आहे. तर आता घेते आता पटापट आवरून, जे पण काही थोडीफार काम आहे ती आवरून घेते. आणि बघा आवरून घेते आणि बाजारात जाणार आहे. तर आज बाजारात म्हणजे भाजीपाला वगैरे, म्हणजे मी तिकडेच बाजार तर काही तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण आहे ना दोन्ही हातांमध्ये पिशव्या, त्याच्यात मोबाईल, मग मला शूट करणं एवढं पॉसिबल होत नाही. पण मग मी काय काय भाज्या वगैरे घेऊन येणार ना, हे नक्की तुमच्याशी शेअर करणार. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागणार. तर चला, घरातला पहिले पसरा पटापट आवरून घेते आणि मग परत पुन्हा निघताना तुमच्याशी भेटते. चाललंय का ट्युशनला? बाय बाय. हळू जरा. गेली ट्युशनला, खेळले 5 मिनिट आणि आता गेली ट्युशनला. चला आता मी पण जाते घरामध्ये आणि घेते आवरून पटापट. चला तर मग, आता सर्व काही काम आवरलेलं आहे आणि आता ना थोडीशी तयारी करणार. आणि 4:30 वाजून गेलेत ऑलरेडी, म्हणजे 4:35 झालेले आहेत. तर तयारी वगैरे करते, थोडी केस वगैरे विंचरते आणि मग बाजारात जाऊन येते. आणि मग तिकडून आल्यानंतर तुम्हाला भेटते, काय काय भाज्या वगैरे आणल्यात हे सर्व काही तुमच्याशी शेअर करते. चला पटकन आवरते आणि जाऊन येते. तर आता बाजारात जाण्यासाठी निघाली. आणि उन्हासाठी ना एवढे प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे, उन्हाळा खूप आहे. कारण आत्ताच आलेलो आहे घरी आणि आता दाखवते काय काय भाजीपाला आणलं. खूप भाजीपाला होता आज बाजारामध्ये. तर चला दाखवते काय भाजीपाला आणलंय. तर बघा, एवढा सगळ्या भाज्या घेऊन आलेलो आहे आणि पालेभाज्या जास्त आणल्या, कारण की स्वस्त होता भाजीपाला आणि खूप भाजीपाला होता बाजारात. जसं मी सांगितलं तुम्हाला आधी पण, तर मेथीच्या जोड्या म्हणा, पालक, शेपू, कांद्याची पात, हे सर्व काही घेऊन आलो. भाज्या मात्र सगळ्या मिळाल्या, पण मला आज फुलं काही भेटले नाही. जी मी देवासाठी दर मंगळवारी फुलं घेऊन असते घेऊन येते, तर त्या मावशी, ज्या मावशींकडनं मी दर मंगळवारी फुलं आणते ना, त्या मावशी आज काही नव्हत्या. तर सर्व काही भेटलं मला बघा इथे. आणि आता टरबूजाचा सीझन वगैरे चालू आहे, टरबूज, खरबूज ते सुद्धा आणलं. तर पहिल्यांदाच आणलं ते, तर आत्ताशी सीझन चालू झालेला आहे. तर बघा इथे पालेभाज्या किती फ्रेश आणि ताज्या आहेत ना, तर खूप सुंदर होत्या, म्हणजे मस्तच होत्या पालेभाज्या. तर अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं, पालेभाज्या आणल्या होत्या आता बाजारातून, तर त्याच्यामध्येच कांद्याची पात केली लगेच ताजी ताजीच, कारण की मग नंतर पिवळी वगैरे पडते खूप दिवसानंतर, त्यामुळे करून टाकली. आणि मग स्वयंपाक वगैरे सगळं काही आवरलं. तर आता थोड्या वेळाने जेवण करणार. तर असा होता आजचा व्लॉग माझा, मंगळवारचा, म्हणजे मंगळवारचं पूर्ण रुटीन तुम्हाला मी सकाळपासून जे शेअर केलं, तसं जे पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्याशी शेअर केलं. तर तुम्हाला थोडं जरी आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट करून पण सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि हो, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा.
तर चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।